नमस्कार, महाराष्ट्र टॉप शो मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी प्राध्यापक यश कुलकर्णी. मित्रांनो, महाराष्ट्र टॉप शो हा एक यूट्यूब चॅनल आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये अशा व्यक्तींची मुलाखत, अशा व्यक्तींचा जीवन प्रवास आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. जे व्यक्ती पब्लिसिटी पासून, प्रसिद्धी पासून खूप दूर आहेत, ज्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत, ज्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, पण आजपर्यंत त्यांना कोणतीच प्रसिद्धी मिळाली नाही. कारण ते प्रसिद्धीपासून कसो दूर होते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, कर्म कर हलकी अपेक्षा न कर, या प्रमाणे त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. समाजालाही ते खूप त्यांनी दिलेलं आहे, पण स्वतः कधीच एखादा फोटो सुद्धा कुठल्या मॅगझिन मध्ये दिलेला नाही, कधी पेपर मध्ये एखादा फोटो दिलेला नाही, किंवा कधी पेपर मध्ये आपल्या कामाची बातमी दिलेली नाही. तर अशा व्यक्तींना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर घेऊन येत आहोत. आजची व्यक्ती अशीच आहे, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाग्र बदल घडवून आणलेला आहे. लातूर शहरामध्ये प्राथमिक व माध्यमिक स्कूल त्यांची स्वतःची आहे. त्यांनी अनेक व्यक्तींना, गरिबांना, सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यांना छोटंसं कर्ज मिळावं म्हणून स्वतःची बँकसुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये, साहित्यामध्ये त्यांचं लेखन प्रचंड आहे. जीवनमन, बाजार, व्यक्ती आणि प्रकृती, आत्महत्या, मन, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर अशी अनेक पुस्तके त्यांनी स्वतः लिखाण केलेली आहेत. विविध वृत्तपत्रामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. सकाळ, लोकमत, लोकसत्ता. अध्यात्मावर त्यांची लेखमाला सुद्धा लोकसत्तामध्ये दररोज प्रकाशित होत असते. राजकारणामध्ये काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सुद्धा राहिलेले आहेत. त्यांना समाजभूषण, युवाभूषण असे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अशा व्यक्तीचा जीवन प्रवास आज आपण उलगडणार आहोत. या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर जगन्नाथ शामराव पाटील. आज आपण या व्यक्तीला भेटून गप्पा मारून उलगडणार आहोत त्यांचा आयुष्याचा प्रवास. नमस्कार सर, त्याशी आम्हाला आज नक्कीच गप्पा मारायला आवडेल. तुमचा लहानपणापासूनचा जो प्रवास आहे तो आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तर मला असं सांगा की तुमचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठून झालं? माझे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले, मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायचे. परिवार मोठा होता, म्हणजे फार काही श्रीमंत परिस्थिती वगैरे काही नव्हती. साधारण निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये आम्ही सहा भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार. आई वडील आणि वडील आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे येणार जाणार देव. म्हणजे मूळगाव हे लातूर शहरच होतं? मूळगाव निलंगा तालुक्यामध्ये हलगरा, पण आता आम्ही इथं वडिलापासूनच लातूरमध्ये स्थायिक आहे. बरोबर. लहानपणी आम्ही आदर्श प्राथमिक विद्यालय म्हणून खंडोबा गल्लीत होतो, तिथं चौथीपर्यंत, आणि नंतर गांधी चौकातील सरकारी शाळा, आता जिल्हा परिषदेची झाली ती, आता सध्या चालू नाही ती. अच्छा. तर तिथं सरकारी शाळा, गव्हर्नमेंट हायस्कूल होतं गांधी चौकात, तिथं मी सातवीपर्यंत आणि नंतर आठवी, नववी, दहावी देशी केंद्र शाळेत. प्राथमिक शिक्षण घेत असतानाचा एखादा असा प्रसंग आहे तुम्हाला अजूनही आठवतो? तो प्रसंग एखादा इमोशनल असेल किंवा आनंददायक असेल, एखादा असा प्रसंग आहे की तो खूप चांगला घडला आणि तुम्हाला अजूनही आठवतो? नाही, आता पहिली ते चौथीपर्यंतचं माझं जे शिक्षण आहे ते सातव्या वर्षातच संपलं. अच्छा. कारण लहान वयात त्या काळामध्ये एवढं काही नियमाचं बंधन नव्हतं, आणि अभ्यास चांगला झाला की दोन तीन वर्ग पुढे ढकलून एकदमच बसवायचे. तर ते चौथी, मी सातवीला असताना, सातव्या वर्षाचा असताना चौथीपर्यंत शिक्षण झालं. अरे, त्याच्यामुळे चौथीपर्यंत तेव्हा पहिलीला ॲडमिशन घ्यायचे सात वर्ष झाल्यानंतर. आज नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार, तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार सहा पूर्ण होऊन सातवीला पहिली लागायचं. बरोबर. तेव्हा माझं चौथी पूर्ण होऊन मी पाचवीला आलो होतो. अच्छा. मी पाचवी, सहावी, सातवी मध्ये माझे वडील मला शिकवायला होते, त्या शाळेत शिक्षक होते. अच्छा. त्याच्यामुळं फार काही असं तिथं फार वेगळ्या पद्धतीचं काही नाही. मी
सहावी सातवीपर्यंत मी तिथं राहिलो, सहावीपर्यंत, पाचवी आणि सहावी. आणि सहावीला माझे वडील रिटायर झाले म्हणून मी देशी केंद्रामध्ये आलो. माझं घर मित्रनगरला होतं. आणि मग शाळेमधले काही फार असं 13व्या वर्ष संपलं होतं माझं आणि 14व्या वर्षी मी मॅट्रिक झालो. अच्छा, म्हणजे हेच हाच एक अविस्मरणीय आहे की शाळेमध्ये मी असं म्हणजे फार हुशार वगैरे काही नव्हतो आणि मला कायम तो डोळ्याला चष्मा असल्यामुळे मला लांबचं दिसायचं नाही बोर्डावर, म्हणून अभ्यासामध्ये मी असा तसाच होतो, येता तसा होतो. तर दहावीच्या पण क्रियाशील आणि ऍक्टिव्हिटी काहीतरी मला सारखं करावी वाटायची. ओके, म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला असं वाटतं की लहानपणापासूनचे सगळे प्रसंग आहेत ना ते सांगण्यासारखे नाही आहेत, खोड्याचे आहेत. लोकांना त्रास दिला बाबा, काहीतरी लाईट घालवली, नाईट क्लास बुडवला, शाळा बुडवल्या, असे प्रसंग आहेत. म्हणजे दहावी पर्यंत काही असं फार अविस्मरणीय काही नाही. दहावीच्या नंतर पण असं म्हणतात की सर दहावी पर्यंत जे जास्त खोड्या करतात, आगाव असतात, त्या आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं करतात. त्या फोड्या जर चांगल्या मार्गाला लागल्या तर ते चांगलं होतं. त्या फोड्या जर दुसऱ्या मार्गाला गेल्या तर त्या फोड्या वाढत जाऊन ते वेगळ्या मार्गाला. अगदी खरं. आणि याच्यामध्ये काय झालं की मी ब्राह्मण समाजामध्ये जन्मलो आणि लहानपणापासून आमच्या डोक्यामध्ये एक आहे की आपल्याला नोकरी करायची, काही मोठी कर्तबगारी करणं हे काही आपल्यासारख्याचं काम नाही. म्हणजे मी जर कधी व्यवसायाची गोष्ट केली तर हे आपल्यासारख्याचं काम नाही, हे सतत आमच्या डोक्यावर बिंबवलेलं जायचं घरातून बाहेरून. मी 18 वर्ष पूर्ण झाले की एक पिठाची गिरणी टाकली. ओके, त्यावेळेस मी 11वी 12वी. अच्छा, 11वी 12वी चालू असताना तुम्ही पिठाची गिरणी टाकली. मी सायन्सला होतो, मग सायन्स सोडून कॉमर्सला आलो, मग 12वीला मी औरा शाहजानीला ऍडमिशन घेऊन तिथं पास झालो. मग पुन्हा फर्स्ट इयरला मी दयानंदला आलो. अच्छा, मग फर्स्ट इयरला सुद्धा थोड्याशा जास्त पुढ्या वाढल्या वयानं, वयामानानं मग फर्स्ट इयरला दयानंद कॉलेजमधून मला सांगितलं की आता तुम्हाला TC देतो आम्ही. मग सेकंड इयरला मी औरंगाबादला SB कॉलेजला घेतलं ऍडमिशन. मग थर्ड इयरला पुन्हा दयानंद कॉलेजला बसवेश्वरला आलो, इथं बसवेश्वर महाविद्यालय. MCOMला पुन्हा दयानंदला गेलो आणि असा येता तसा प्रवास होता माझा. शिक्षणाचा प्रवास काही फार अविस्मरणीय वगैरे फार काही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन वगैरे केलेलं असं नाही, परंतु सर्वसामान्य मुलांच्या सारखा प्रवास. ओके, म्हणजे की ज्या मुलांना आज वाटते की बाबा आपण फार हुशार नाही, आपण फार कर्तबगार नाही, आपलं कसं होईल, तर त्यांनी ही चिंता करायची गरज नाही. योग्य वेळी आपण एक काम करत राहू आणि परमेश्वर आणि मग मी 91ला शाळा काढण्यापूर्वी तुमचा प्रवास त्या पिठाच्या गिरणीपासून 91ला शाळा काढण्यापूर्वी मी 3-4 व्यवसाय केले आणि चालू होते. ते पिठाची गिरणी एक मंगल सेवा म्हणून एक दुकान होतं माझं आणि एक जीप आम्ही लातूर मुरुड असे पॅसेंजर करायचो आम्ही. कधी कधी मी बसायचो ड्रायव्हरच्या बाजूला, त्यावेळेस मुरुडला 5 रुपये तिकीट होता. आणि हे सगळं मग भांडवल कोणी द्यायचं तुम्हाला? पिठाची गिरणी आम्ही सुशिक्षित बेकार योजनेखाली घेतली होती. बर बर. आणि मंगल सेवाचं जे होतं ते आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पिठाच्या गिरणीमध्ये काही पैसे जमा केले. ओके. आणि मग माझ्या वडिलांनी मला 35,000 रुपये दिले होते. तर ते 35,000 मध्ये मी जीप घेतली होती. त्याच्यातून दोन्हीतून मिळून मग ते मंगल सेवाचं आम्ही दुकान टाकलं. जीप काय किमतीला असायची त्यावेळेस? 1,10,000 नवी महिंद्रा जीप मिळायची. आम्ही एका व्यक्तीची 3 महिने वापरली होती त्यांनी. त्यांनी ते जीपला ब्रेक दाबलं की मागून धूळ यायची म्हणून त्यांनी ते ॲलर्जी आहे म्हणून 3 महिन्याची गाडी आम्हाला 10,000 कमी करून 90,000 दिली. अच्छा अच्छा. आम्ही ती घेऊन काम करायचो. असं मग त्या काळामध्ये काम करत असताना मी सुरुवातीच्या काळामध्ये लातूरमधल्या काही भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब बेळंबे आणि डॉक्टर देवधर, अच्छा, ह्या लोकांच्या संपर्कात आलो. म्हणजे तुमचा राजकीय प्रवेश किंवा आवड तिथं सुरू झाली. हा, आणि त्यांच्यासोबत मी काम करत राहिलो. त्यावेळेस असं काही मला पक्षाचं वगैरे ज्ञान नव्हतं. ते तरी काम करायचं आणि हे चळवळीत काम करतात लोक म्हणून मी त्यांच्यावर काम करायचं. आणि मग मी लगेच 1985 मला नगरपालिकेला उभारायचं म्हणून तिकीट मागितलं. लातूर नगरपालिका. आणि त्यांनी ते काही दिलं नाही म्हणून मी ते थांबवलं काम. 1985 मी डॉक्टर शेरेंच्या संपल्या पार्टीतनं तुम्ही घेतलं मागितलं तिकीट. बाळासाहेब बेळंबे त्यावेळेस भाजपचे अध्यक्ष. मग त्यावेळेस मी डॉक्टर शेरेंच्या सोबत राहायचो. शेरे, डॉक्टर शेरे म्हणून इथं एक मोठे सर्जन होते, त्यांच्यामुळे माझं BED वगैरे झालं. ओके. मग मी त्याच्यामध्ये निलंगेकर साहेबांच्या संपर्कात आलो आणि तिथून माझा काँग्रेससोबतचा प्रवास चालू झाला. अच्छा. निलंगेकरांच्यामुळं मला
नगरपालिकेचं तिकीट मिळालं. प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांनी मला पदाधिकारी केलं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ते अध्यक्ष होते त्यावेळेस. अगदी म्हणजे आम्ही नगरपालिकेचे काही गावचे तिकीट माझ्या सईने दिले, एबी फॉर्मवर माझ्या सह्या होत्या. निलंगेकरांच्या जवळ मला जवळपास 35-38 वर्ष मला त्यांच्यासोबत राहता आलं. अच्छा. म्हणजे माझ्या 58 वर्षाच्या काळामध्ये मी जवळपास 40-39 वर्ष निलंगेकरांच्या सोबत काम करायची मला संधी मिळाली. कसा स्वभाव होता निलंगेकर साहेबांचा, तुम्ही जेव्हा सोबत असायचे? तो एक म्हणजे असं साहेबाचं व्यक्तिमत्व म्हणजे असं सांगते की ते पूर्ण निधर्मी होते. ओके. म्हणजे जात पात न मानणारे, आर्य समाजी पगडा होता त्यांच्याकडं, शुद्ध शाकाहारी होते, अतिशय चारित्र्य संपन्न होते आणि जातीपातीचा विचार न करता सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना मदत करायची. आणि त्याच्यामुळं मला त्यांनी खूप मदत केली. मला पहिले जे शामराव पाटील विद्यालयाची मंजुरी आहे ती मंजुरी मला. पण हे कसं वाटलं तुम्हाला की आपणच विद्यालय सुरू करावं, कारण पगडा तर नोकरीचा होता त्या काळात? मी माझं एम कॉम बी एड शिक्षण पूर्ण झाल्यावर माझे वडील त्यावेळेस एक्सपायर झाले. अच्छा. शिक्षण चालू असताना 24 वर्ष होतं. ओके. आणि मग वडील गेल्यावर मला असं वाटलं की आपण कुठेतरी नोकरी करावी, आपण कुठेतरी नोकरी करावी. आणि मग नोकरी करावी म्हणून मी ठरवलं. आणि इथे संस्कार वर्धिनी म्हणून एक विद्यालय होतं, त्या विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून लागलो. ओके. आणि तिथं वेगळ्या ठिकाणचे लोक येऊन प्रस्ताव तयार करायचे, नवीन शाळा काढायचे, मी तिथं लक्ष द्यायचं. माझा स्वभाव आहे थोडा चिकित्सक वगैरे असल्यामुळं मी ते बघितलं की अरे शाळा काढणं सोपं आहे. अच्छा. आम्ही ते नोकरी करण्यापेक्षा शाळा नोकरी करायचं तुमचं पिंडच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. नोकरी करण्यापेक्षा शाळा काढणं सोपं आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग आम्ही त्यावेळेस ते मान्यता मला निलंगेपणाने खूप अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन मला मिळवून दिली. त्यावेळेस खूप स्पर्धा होती लातूरमध्ये शाळा काढण्यासाठी. अच्छा. आणि मग पहिली शाळा निघाली. मग पहिली मान्यता मिळण्यासाठी तुम्ही प्रचंड धडपड केली असेल? खरं सांगायचं तर मला काही धडपड करावी लागली नाही. निलंगेकर साहेबांमुळे त्यांनी ऑर्डरच करून दिली मला. त्या बाबत शिक्षण मंत्री त्यावेळेस आनंदराव थोपटे होते आणि निलंगेकर साहेबांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी अगदी जिद्दीनं ती शाळा मंजूर करून. चांगलं कार्य तुम्ही करताय. रोजगार होतो माझा म्हणून तिथून मग मी 19 संस्था काढल्या. अच्छा. 19. बर. 3 प्राथमिक शाळा काढल्या, 2 माध्यमिक काढले, ज्युनियर कॉलेज, ATD म्हणून एक चित्रकला महाविद्यालय, MBA कॉलेज चालवलं आपण 8 वर्ष, राजीव गांधी MBA कॉलेज म्हणून. त्याच्यानंतर BPL कॉलेज होतं माझ्या अवशाला, 2 DL कॉलेज होते. असे वेगळ्या वेगळ्या संस्था मिळून आपण जवळपास 19 संस्था काढल्या. ओके. आणि मग शासनाचं धोरण, सध्याची परिस्थिती आणि सगळ्या थोडंसं भपकेबाजपणा आला हळूहळू, काही शाळा मी ट्रान्सफर केल्या की ज्या आपल्याला चालवता येत नाहीत किंवा मी चालवू शकत नाही अशा. 1995 मी केदारनाथ अर्बन कॉपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. ते बँकेची स्थापना का करावी वाटली? आता शिक्षणातून एकदम तुम्ही क्षेत्र बदललं. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आम्ही पतसंस्था काढायच्या आणि त्याच वेळेस नेमकं रिझर्व्ह बँकेचं धोरण होतं की लिबरल केलं त्यांनी धोरण ते आणि लायसन्स द्यायला चालू केलं. आणि आम्ही पतसंस्था काढणार होतो शिक्षकांची आणि 100 लोक लागतात पतसंस्था काढायला त्यावेळेस. ओके. आणि मग अचानक रिझर्व्ह बँकेचं धोरण असं लिबरल झालं की बँका निर्माण करण्याच्या परवानगी द्यायला चालू केली. कोणत्या बँका? सहकारी बँक. ओके. मग त्याची पद्धत अशी असते की आपण सहकारी संस्था रजिस्टर करायची आणि रिझर्व्ह बँक लायसन देते. ओके. आणि त्याला आपण बँकेचा व्यवसाय करण्याची परवानगी म्हणतो. अच्छा. म्हणजे सहकारी बँक हे सहकारी कायद्याखाली रजिस्टर्ड होते आणि बँकेचं लायसन रिझर्व्ह बँक. त्यावेळेस आम्ही इथे केदारनाथ अर्बन कॉपरेटिव्ह बँक काढली आणि जवळपास 25 वर्षात 100 कोटी रुपये लोन वाटले आणि 5,000 लोकांना लहान लहान व्यवसायासाठी मोठ्या कामासाठी आपण लोन दिले. म्हणजे 5,000 लोकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी मदत केली. सायकल दुकान असेल, पानपट्टी असेल, व्यवसाय असेल, 5,000 लोकांना आपण रोजगार निर्मिती काय. वेळोवेळी कायदे खूप बदलत गेले आणि मग आपल्याला राजकारण, निवडणुका ह्याचं खूप मला छंद होतं. म्हणून मग मी हळूहळू बँकेतून स्वतःहून बाजूला होऊन इतर लोकांना संधी दिली. ओके.
मग तिथं दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी बँकेचे चेअरमन बदलणं, बँकेचे डायरेक्टर बदलणं, 5 वर्षांनी नियमानुसार करत राहिलं. 2008 मी विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने मला दिली. प्रभाराव अध्यक्ष होता. अच्छा. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि प्रभाराव यांच्या मुळे मला ती उमेदवारी मिळाली. आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये मी जवळपास 100 पत्रकार परिषदा घेतल्या. अच्छा. औरंगाबाद पासून सगळ्या मराठवाड्यात. आणि त्या 100 पत्रकार परिषदेमध्ये मी माझी भूमिका मांडली की त्या काळात मोठे मोठे लोक निवडणुकीला उभारलेले, ते सामान्य माणसांनी निवडणुका लढवायच्या का नाही हा माझा मुद्दा. आणि मग आपण कुणी एखादा सज्जन माणूस आहे सात्विक आहे तर तो काय म्हणतो की मी निवडणूक लढवू शकत नाही कारण पैसे खर्च करावे लागतात, लबाडी करावी लागते, गुंडगिरी करावी लागते. आणि सगळे लोक असं म्हणतात की राजकारणात माणसं चांगली नाही, तर चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये नक्की काम केलं पाहिजे. आणि ह्या हेतून मी कुठेही भ्रष्टाचारात माझं कधी नाव आलं नाही. मी बँकेचा चेअरमन असताना बँकेमध्ये कधी मी चहा सुद्धा पिला. शिक्षण संस्थेमध्ये कुठं डोनेशन कुठं काही बाकी 2 नंबरची प्रॅक्टिस माझ्याकडून झाली. आणि मी आता अगदी सुलभ रीतीनं रिटायर झालं सेवानिवृत्त. त्या काळामध्ये मी 1991 नगरपालिकेची निवडणूक लढवली. 91 शाळा निघायच्या अगोदर. तर त्यावेळेस SR देशमुखच्या विरोधामध्ये मी ती निवडणूक लढवली. तर काँग्रेसचं तिकीट मला होतं SR देशमुखाने बंडखोरी केली होती त्यावेळेस. मी गडाळ्याच्या तिकीटवर उभारले. त्यावेळेस 12 लोक गडाळ्याचे आले होते. गडाळ्याचा नगराध्यक्ष केला ते विलासराव देशमुख. त्यावेळेस त्यांनी मदत करून अध्यक्ष वगैरे केला होता. ते काँग्रेसच्या अंतर्गत काही एकमेकाचे मतभेद असतील त्याच्यामुळे ते मला काही संधी मिळाली नाही. मी कमी मतानं पडलो पण पडलो. अच्छा. पण मी न थकता मग निवडणुकीत पडल्यानंतर नगरपालिकेच्या मी शाळा काढली, मुख्याध्यापक झालो, कॉलेज काढलं, एक दैनिक चालू केलं, ते दैनिक शासनाच्या यादीवर आहे. आणि मग बँकेची स्थापना केली. निवडणुकीत राजकारणात मी कायम शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या सोबत राहिलो. देशातल्या जवळपास सर्व पातळीवरच्या मोठ्या माणसाला भेटण्याची संधी मला मिळाली. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना मला भेटण्याची संधी मिळाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर, नरसिंह राव सभापती. या सर्वांमध्ये कोणतं व्यक्तिमत्व जास्त आवडलं? हे सगळी व्यक्तिमत्व आपल्या आपल्या पातळीवर श्रेष्ठ आहे. याच्या तुलना कधीच करायची नाही मोठ्या व्यक्तीमध्ये, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्याला. प्रत्येक व्यक्ती कोणाला तर आयडल मानतो, आदर्श मानतो. तुमच्या समोर कोण आयडल होता? नाही, काय होतंय की जसं भागवतामध्ये 24 गुरु सांगितलेत. अच्छा. आणि वेगळे, आता जसं आपण डॉक्टरकडे जाताना डोळ्याचा डॉक्टर तज्ज्ञ बघतो, ऑप्टोमॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, हृदयाचा, तसं राजकारणामध्ये विद्वान राजकारणी वेगळे, मास पॉलिटिक्स करणारे वेगळे, काही मसल्स पॉलिटिक्स करणारे पण आहेत, काही माइंड पॉलिटिक्स करणारे आहेत. तर राजकारणामध्ये असे कित्येक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गुण होतात. तर शिवराज पाटलांचं राजकारण हे पूर्ण देशात अतिशय विद्वान राजकारणी म्हणून, तेवढंच मासमधले राजकारणी म्हणून प्रसिद्ध. लोकांना प्रचंड त्यांच्याबद्दल आकर्षण असायचं. तसं महाराष्ट्रामध्ये निलंगेकर साहेबाचं आकर्षण आहे की ते सहज लोकांना रात्रंदिवस उपलब्ध असायचे. म्हणजे अगदी धोत्राच्या निर्या घालताना, दाढी करताना आम्ही बोलत बसायचो त्यांच्याबरोबर. इतकी जवळीत त्यांनी आणि मानसन्मानानं वागवले आहे सगळ्या लोकांना. ती फार मोठी माणसं मानसन्मानानं वागवायचे. म्हणजे आपण एक ब्राह्मण समाजाचे, मध्यमवर्गीय कुटुंबाचे, म्हणजे आपण दारातही बसलं तर किती वेळ बसू शकतो अशी त्यावेळेसची परिस्थिती. पण ह्या लोकांनी अतिशय मानसन्मानानं जवळ घेऊन वागवलं. मग त्याच्यात आपण हे तेवढ्याच निष्ठेनं आयुष्यभर त्यांच्यासोबत, म्हणजे अगदी त्यांच्या शेवटचं स्वातंत्र्य. आणि त्या काळामध्ये मग आपण विद्यापीठामध्ये SSC बोर्डावर शैक्षणिक क्षेत्रात मला विद्यापीठात राज्यपालाकडून नेमणूक मिळाली. राज्यपाल नामनिर्देशित अधिसभेचा सदस्य म्हणून मी गोविंद श्रॉफ, अनिरुद्ध जाधव आणि मी आम्ही इथं काम केलं नांदेड विद्यापीठात. SSC बोर्डावर मी 3 वेळेस होतो. 2 लातूर विभागीय मंडळावर आणि 1 स्टेट बोर्डावर होतो. राज्यपाल तिथं असायचं मेंबर असायचं, डायरेक्टर, बोर्ड डायरेक्टर, बोर्ड डायरेक्टर सदस्य म्हणून. आणि खूप पुस्तकं लिहिले अनुभवानं. ते पुस्तकाला पुरस्कार मिळाले. पुस्तकाचं नाव सांगा. घटस्फोटाच्या उंबऱ्यावर असे पुस्तक आहे. म्हणजे आजचा देश घटस्फोटाच्या उंबऱ्यावर आहे. आणि आजकाल ते नवीन मुलींचे लग्न, मुलांचे लग्न होणारे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नावाचं एक पुस्तक. शाळा चालवतो, कॉलेज चालवतो, शिक्षण क्षेत्रात बघितलं की मुलींना
होणार मुलींचे आणि त्यांच्यावर होणारे संस्कार या सगळ्यावर एक पुस्तक लिहिलं की आता मुलींनी स्वतः काळजी कशी घ्यावी. आणि मग शिक्षण वाट नावाचं एक पुस्तक आहे ज्याला आता महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलेली पुण्याची सगळ्यात मोठी संस्था, त्याचे अध्यक्ष आता सध्या भांडारकर हे गोबा देगलूरकर, त्यांना पद्मभूषण मिळाला. गोबा देगलूरकर अध्यक्ष आहेत सध्या, तर त्यांनी माझे शिक्षण वाट नावाच्या पुस्तकाला पुरस्कार दिला. आणि मग जीवन मन नावाचं आहे, एक काव्यसंग्रह आहे जीवन गाणे नावाचं. आणि हा वेळ कधी मिळायचा तुम्हाला, लिखाण कधी केलं? नाही, मी रेल्वेत बसलं तर लिहित बसायचं, पुस्तक वाचायचं. आणि मी रेल्वेमध्ये पुस्तक वाचायचं. आणि मी मुंबईला कुठल्या कामासाठी गेलो तर माझं काम झालं की मला सांगतोय, लहानपणापासून पुस्तकं वाचायचं वेळ होतं ते गोष्टीचे. नंतर मी हळू चरित्रात्मक पुस्तकं वाचायला लागलो. मी विठ्ठलराव विखे पाटलापासून हिटलर, नेपोलियन. कोणतं आवडतं पुस्तक आणि आवडते लेखक खूप मनाला भावलं? पुन्हा मी पुन्हा तेच म्हणतो की आपल्या आपल्या पातळीवर पुस्तकं लेखक त्यांची प्रत्येकाची एक शैली असते. तरी एखादं पुस्तक की जे फार छान वाटलं, आवडलं मनातून? लढत नावाची विठ्ठलराव विखेच्या जीवनावरची कादंबरी शिवाजी सावंतांनी लिहिली, अप्रतिम चरित्र लिहिलेलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या जीवनावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची स्वामी नावाची कादंबरी, रणजित असे वेगळे वेगळे, रणजित देसाईने लिहिलेले वेगळे वेगळे पुस्तक आहेत. इच्छावा नावाचं पुस्तक वाचलं. सगळीच पुस्तकं आपल्या आपल्या पातळीवर दर्जेदार आहेत मला सांगतो. आणि आपण ते वाचत राहिलो. चरित्रात्मक पुस्तकं वाचली, मोठ्या माणसाचे जीवन चरित्र वाचले, नेताजी सुभाषचंद्र बोसचं चरित्र वाचलं, रामकृष्ण परमहंसाचं चरित्र वाचलं, विवेकानंदाचं चरित्र वाचलं. वाचनामुळं मला संधी मिळाली जीवनात काम करायची, हे माझं पूर्ण खात्री आहे मला. आणि मग मी महाविद्यालयीन जीवनामध्ये पण सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत. वर्ग प्रतिनिधी, त्यावेळेस त्याला सी आर क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, वर्ग प्रतिनिधी म्हणून मी दोनदा पडलो, एकदा निवडून आलो. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्याला यू आर म्हणायचे. यू आर म्हणून गेल्यावर औरंगाबादला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव नव्हतं, मराठवाडा विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठाची चेअरमनची, स्टुडंट कौन्सिलची चेअरमनची निवडणूक मी लढवली आणि सेक्रेटरीची पण निवडणूक लढवली. आणि एकाच वेळेस दोन निवडणूक लढवणारा त्या विद्यापीठाच्या इतिहासात मी एकमेव माणूस आहे. की ज्यांना चेअरमनचा फॉर्म भरला आणि सेक्रेटरीचा फॉर्म भरला. हे सगळे इलेक्शन लढत असताना अर्थांजनाची सोय काय केली? आमचे मी हे माझे एक मित्र होते कौठाळे म्हणून लातूरला, अशोक पाटीलचे मालक होते. बर, ते आमचे मित्र होते, तिथे ते त्यांचे मित्र होते सगळे. ते ह्याला कौतुक वाटायचं माझं, भाषण करतो वगैरे. हे श्रीमंत मुलं होते, ते सगळे मिळून मदत करायचे. आणि त्यावेळेसची जी मैत्री होती ना, ती आजच्यासारखी प्रोफेशनल मैत्री. त्यावेळेस आमचं फक्त कॉन्टॅक्ट नसायचे, कॉन्टॅक्ट विथ कनेक्शन असायचं. त्याच्यामुळे खूप जीवाला जीव देण्यापुरती, व्हॉट्सअप पुरती मैत्री नव्हती. जीवाला जीव देणं नावाचा जो प्रकार होता, तर म्हणजे असं छोट्या लहान गोष्टी सुद्धा तुम्ही जर कुठं माणूस आपलं कुणी अडचणीत आहे, त्या अडचणीत आहे म्हणलं की ते सगळे मित्र तिथं. निवडणुकीला मित्र यायचे, पैसे देऊन कुणाला गोळा करावा लागत नव्हतं, गाड्या सुद्धा मित्रांनी दिल्या. खर्च मित्र करायचे, चांगले मित्र. म्हणजे एक असं मनात येतं की बाबा तुम्हाला इट्स युअर हॉबी टू हॅव्हिंग अ पॉलिटिक्स, पॉलिटिक्स मध्ये उभा राहणं आणि ते लढवणं ती तुमची हॉबी झाली. पण ते करत असताना आता सामान्य माणसाला असं वाटतं की एवढ्या निवडणुका लढवल्या तर मग पैसा कसा उभा केला असेल? नाही, मला असं वाटतंय की जर तुम्हाला हौस आणि छंद असेल तर पैसा लागत नाही. तुम्ही त्याच्यात किती डिव्होशन करता आणि किती जीव घालता. म्हणजे मी नगरपालिकेची जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा मला माझ्या घरातल्या सगळ्या भावांनी 5-5 हजार रुपये गोळा करून दिले. आणि त्यावेळेस आमच्या मित्रांनी काही पैसे दिले. तर त्यावेळेस आम्ही ती निवडणूक, विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी थोडे थोडे गडद. म्हणजे ध्येयाचा ध्यास असला की श्रमाचा आणि पैशाचा त्रास होत नाही. अगदी ध्येयाचा ध्यास असला की श्रमाचा आणि पैशाचा त्रास होत नाही असं. ध्येय चांगलं, म्हणजे चांगल्या ध्येयाचा ध्यास, चांगल्या ध्येयाचा. तुमच्या हेतूबद्दल लोकांना शंका वाटते. शंका वाटली अगदी खरं. म्हणजे तुम्ही शाळा काढायला, धंदा काढायला म्हणले की तुम्ही, तुम्हाला लोक, तुम्हाला पिढी घडवायची म्हणून शाळा काढणं आणि धंदा करायचा म्हणून शाळा काढणं. एकदा लोकांना कळालं की हा माणूस पिढी घडवण्यासाठी शाळा काढतो, तो लोक मदत करतात. बरोबर. आणि व्यवसाय म्हणून शाळा काढतो म्हणलं तर लोक तुमच्याशी व्यवसायानं. पण आता चित्र बदलले असं वाटतं का? कारण प्रोफेशनल स्कूल चांगल्या चालायला लागले. नाही, हे चांगले चालले नाहीये. प्रोफेशनल हजारो लाखो रुपये फीस भरून लोक पोदार इंग्लिश स्कूल आहे, संत तुकाराम आहे,
वेगळीच स्कूल आहेत, इंग्लिश स्कूल, तिथं लोक जात आहेत. आता प्राधान्य जिल्हा परिषद शाळा किंवा संस्था इतरत्र न देता. मी अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा त्या ह्या CBSE आणि स्टेट बोर्डाच्या CBSE ICSE पेक्षा चांगल्या, कारण जिल्हा परिषदेला CET पास झाल्याशिवाय नोकरी मिळत नाही. ती मुलं सगळी स्पर्धा परीक्षेची मुलं आहेत आणि ती चांगल्या गुणवत्तेनं तिथं लागलेली आहे. आणि हे खाजगी शाळेमध्ये जे लोक आहेत ना, त्यांना जिल्हा परिषदेत लागलं नाही म्हणून तिथं लागले. हे खरं आहे. आणि कुठंतरी साऊथ मॅनेजमेंट म्हणतो आपण, गोव्याहून मॅनेजमेंट म्हणतो. आता तुम्ही जर कुठं इंग्लंडमध्ये गेला तर तिथला हमाल इंग्रजी बोलतो, साऊथमध्ये गेला तर तिथं मातृभाषा इंग्रजी आहे, तर तिथलं केवळ इंग्लिशचे चार वाक्य बोलता आले तर टीचर. आमच्या डोक्यामध्ये, पालकांच्या डोक्यामध्ये माझे सगळेच मुलं मराठी शाळेत आहेत, ते अडचण येत नाही. आणि आज जर सगळे महाराष्ट्राच्या MPSC IASC जर पोरं तुम्ही शोधून काढले तर इंग्रजी शाळेतल्या मुलांची संख्या तुम्हाला कमी दिसते. तर हा एक वेगळा चर्चा. तर त्यावेळेस मी म्हणजे मी वर्ग प्रतिनिधीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्या निवडणुका लढवल्या. वर्ग प्रतिनिधीची लढवली, विद्यापीठाची लढवली, अध्यक्षाची लढवली, विद्यापीठाच्या चेअरमन आणि सेक्रेटरीची निवडणूक लढवली, विधान परिषदेची निवडणूक लढवली. आणि ह्या निवडणुका लढवल्या, कुठं यशस्वी झालो, कुठं अपयशी झालो, परंतु संपूर्ण आनंदाने हे सगळं स्वीकारलं आपण. आणि आयुष्यात काय म्हणजे शिकायला मिळते एखाद्या निवडणुकीतून, हरला असेल किंवा जिंकला असेल, तर त्याचा कितपत इम्पॅक्ट असतो आणि कितपत त्या गोष्टीतनं शिकायला मिळतं? शिकायचं तर मरेपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे. तुम्हाला फक्त ते निवडणुकीतच शिकायला मिळतं असं नाही, तुम्हाला घरी, दारी, बाहेर, रात्री, दिवसा, कुठल्याही वेळेस तुम्हाला ते शिक्षण चालू असतं. लहान लहान गोष्टीतून तुम्हाला ते शिक्षण मिळत असतं. आणि मग ते तुम्हाला धार्मिक संस्कारात शिक्षण मिळत आहे, आध्यात्मिक संस्कारात मिळत आहे. ती काय एक सहज प्रक्रिया आहे. ती शिक्षणाची प्रक्रिया सहज आहे, फक्त तुम्ही डोळे उघडे. तुम्ही सतत तुमच्या मनाला, जर आजकाल नवीन मुलांच्या दृष्टीनं कसं झालंय की ते मुलं स्वतःच्या मेंदूला मोबाईलमध्ये करून ठेवले, त्याच्यामुळे त्यांना बाकी काही शिकायला मिळत. विचारशक्ती कमी झाली. विचार येतच नाहीत. मन पूर्ण गुंतवलं नाही का, की मग विचार तुमचे बंद होतात, मग तुम्हाला प्रगतीचा विषय आहे. तुम्हाला काय करायचं हा प्रश्नच पडला नाही, तर काय करणार तुम्ही, काय करणार. पण त्यावेळेस सुदैवाना आम्ही पुस्तकं वगैरे वाचायचं, तर ती पुस्तकं वाचून आपल्याला असं व्हावं वाटायचं. राजकारणातले लोक बघून आणि मला सुदैवानं वक्तृत्व शैली परमेश्वराच्या पोटाने चांगली मिळाली. जगदी निलंग्याला सुद्धा मला साहेब भाषण करायला लावायचे, प्रत्येक ठिकाणी माझं भाषण असायचं. तिथं अगदी म्हणजे निलंगेच्या सोनिया गांधी सभेत सुद्धा 1,00,000 लोक असताना मला त्यांनी भाषण करायला उभं तिथं मला संधी दिली. ते भाषण संस्मरणीय ठरलं तुम्ही? मला भाषणाची संधी बऱ्याच ठिकाणी. आणि मग वक्तृत्व शैली, मग मी तयारी करून वगैरे, मला चांगलं बोलायचं आवड, त्याच्यामुळे मी महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सगळीकडे पहिला दुसरा असायचो. ते वाचनाचा प्रभाव म्हणता येईल का आपल्याला? वक्तृत्व ज्याचं चांगलं असतं तो वाचन जास्त करतो असं म्हणतात. मला असं म्हणायचं आहे की आता खूप चांगले चांगले वक्ते अभ्यास न केल्यामुळं मागत होते. बरोबर. तर तुम्हाला अभ्यासही करावा लागतो, त्याची तयारी करावी लागतो, पण त्याचबरोबर तुमची वैचारिक बैठक पक्की असली पाहिजे. म्हणजे आज तुम्ही ह्या विचारावर बोलले, उद्या त्या विचारावर बोलले, तर तुम्ही फक्त बोलके राबवता. कारण तुमची विचाराची बैठक पक्की असली तर तुमचं बोलणं मधून येत आहे. आणि कुणीतरी ह्या विचारावर बोला म्हणलं आज, म्हणून तुम्ही आज बोलला, उद्या दुसऱ्या विचारावर बोलला, तर तुमच्या विचारांची बैठक पक्की कशी होणार? विचाराची बैठक सत्संगामुळे पक्की होते. म्हणजे आजकाल एवढे आता तरुण मित्र आहेत, तरुण मुलं आहेत, सत्संगामुळे पक्की, चांगल्या लोकात बसल्या की विचाराची बैठक. अच्छा, म्हणजे गप्पाच्या ओघात न बोलण्यात. आज मुलांना कम्युनिझम म्हणजे काय माहिती, सोशलिझम म्हणजे काय माहिती, काँग्रेसची विचारधारा माहिती, संघाची विचारधारा माहिती, कुठल्याच विचारधारेवर आज मुलं टिकून. आज एक जमाना असा स्विच करायचा जमाना आलेला. आज हे पक्ष बदलला की उद्या दुसरा पक्ष बदलला, तिसरा पक्ष बदलला, ही नोकरी बदलली की दुसरी बदलली, तिसरी बदलली. म्हणजे आता बायका सुद्धा बदलायले, नवरे बदलायले, घटस्फोट होणं म्हणजे काय? बरोबर. तर हे स्विच करायचं काय आहे, बदल पाहिजे त्यांना, क्विक पाहिजे. आणि क्विक, तर ते पेशन्स नसल्याचं काय? तर सत्संग
व्यसनाच्या आहारी न जाणं, सदाचारी असणं, हे गोष्टी प्रगतीला फायदेशीर ठरतात. तर मी विद्यापीठामध्ये निवडणुका लढवल्या, कॉलेजमधल्या निवडणुका लढवल्या, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात मला कमवा शिका योजनेचं त्याने अध्यक्ष केलं होतं. त्यावेळेस सर्व सूर्यवंशी कुलगुरु होते. मी तिन्ही बोर्डावर होतो, स्टँडिंग वगैरे परीक्षा समितीवर वगैरे काम केलं. मी राज्यमंडळावर होतो. त्या सगळ्या कामामध्ये हे अभिमानानं सांगावं लागतं वाटते की मला मी चहा सुद्धा पिला. खूप लोकांचे काम ते नॉन करप्टेड आहे. पैसे खाल्ल्याने अतिशय चांगलं आनंदानं काम केलं, सन्मानानं काम केलं. कधी असं का वाटलं नाही की इतर लोक करतायत तर आपणही करावं, भरपूर पैसा कमवावा? आपल्या वडिलांचे संस्कार असतात, वडिलांचे संस्कार असायचे. आणि मुळामध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट करण्यामाग आपला हेतू शुद्ध असला, थोडासा आध्यात्मिक असला, की मग आपल्याला त्याच्यात आनंद होतो. आपण एक नवीन इंग्रजी शाळा आपण मंजूर केली, शाळा केदारनाथ इंग्लिश स्कूल म्हणून पहिली ते बारावी, म्हणजे त्याच्यामध्ये तीन शाळा आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च. टाइम किती तिन्ही शाळा आहेत. आता नवीन पॅटर्न जो चेंज झाला त्याप्रमाणे एक ते बारा आणि सर्व शाखा आर्ट, कॉमर्स, सायन्स पूर्ण मंजूर आपल्याला त्यांनी घेतला. आणि आत्तापर्यंतच्या पूर्ण ह्याच्यामध्ये मी जवळपास 16 पुस्तकं माझी प्रकाशित झाली. दिलीप राज प्रकाशन पुणे, विजय प्रकाशन नागपूर, म्हणजे लातूरच्या विद्याभारती प्रकाशन, वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे राजकीय आहे, साहित्यिक आहात तुम्ही, आणि धार्मिक बद्दल तुमचं कसं आहे, स्पिरिच्युअलिटी बद्दल काय? वडिलापासूनच आमच्या घरामध्ये आध्यात्मिक बैठकांची अर्थ होते. परमेश्वराच्या कृपेनं मी वेगळ्या ग्रंथावर अभ्यास केला. भगवद्गीता मी वाचून काढली, भागवत वाचून काढलं, वाचून काढल्यानंतर मनन केलं, चिंतन केलं त्याच्यावर. त्या दोन ग्रंथावर उभं दासबोधाचा अभ्यास केला. आणि सुदैवानं मी बऱ्याच ठिकाणी प्रवचन केली धार्मिक क्षेत्रामध्ये. कुठं जर मला संधी मिळाली तर मी धार्मिक उद्बोधन सुद्धा करू शकतो. आणि त्याच्यामधून एक आपल्याला माझं त्याच्यामध्ये भक्ती नावाचं एक मोठं पुस्तकही त्याचं प्रकाशित झालं होतं. ते अभ्यास करणं हा एक माझा स्थायी भाव झाला. नारद भक्तीसूत्र वाचले मी, शांडिल्य भक्तीसूत्र वाचले, आणि मग सर्व धर्माचे ग्रंथ वाचण्याचा मला छंद. त्याच्यामध्ये इतर धर्माचेही मी काही ग्रंथ वाचले. आणि मला असं वाटतंय की काही आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर बैठक असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी जीवन जगता येईल. बऱ्यापैकी. आता तुमचा हे अध्यात्माचा जो अनुभव आहे, इतकं वाचन आहे तुमचं प्रचंड, अध्यात्माचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, प्रवचन केले, मग आमच्या तरुण मुलांना तुम्ही सांगाल काय अध्यात्मातून, की सध्याचं लाईफ जे करंट लाईफ आहे त्यांचं, फेसबुक व्हॉट्सॲपमध्ये अडकलेलं लाईफ, असं म्हणा की अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, तसे आपली मुलं अडकलेत या चक्रव्यूहमध्ये, तर त्या अध्यात्मातून तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल, काय त्यांना आयडिया द्याल? एकतर महत्वाकांक्षा त्यांनी ठेवली पाहिजे. बरोबर. मोठी स्वप्न त्यांनी बाळगली पाहिजे. मोठी स्वप्न बाळगावी, महत्वाकांक्षा ठेवावी, आणि फक्त ती मनात न ठेवता कृतीत उतरवण्यासाठी कृतिशील राहायला पाहिजे. ती कृती करण्यासाठी नियमित राहण्याची सवय लागली. रेग्युलरिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतः नियमात राहतो तो मोठं बनतो. हे मग अभ्यास नियमित असला, कारण रोज 2 रुपये जरी गोळा केले तर खूप मोठा संचय होतो. अगदी म्हणतात की रोज 2 रुपये गोळा केले तरी महिन्याला 60 रुपये, वर्षाला 720 रुपये, 2 वर्षाचे पुन्हा गुंतवणूक होते, त्याच्यातून पैसे, त्याच्यातून पैसे, असं लहान गुंतवणुकीतून मोठे होते. तसं रोज 1-2 तास त्यांनी भविष्यासाठी द्यावे. एखादा तास शरीर प्रगतीसाठी द्यावा, एखादा तास त्यांनी त्यांच्या करमणुकीसाठी द्यावा. रोज 2-4 घंटे मोबाईल, व्हॉट्सअप, TV, सिनेमा बघितलं तरी काय हरकत नाही. ते पण एक आज काळाची गरज आहे. जगात काय चाललंय ते कळत आहे. व्हॉट्सअपवर काय निरोखाली पडतात, बातम्या बघायला मिळतात त्यांना मोबाईलवर, तर त्याच्यामुळे 2-4 घंटे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या वेळ घालवायला हरकत नाही. म्हणजे आता ते पूर्ण बंद करा हे सांगणं चूक आहे. ज्येष्ठ मंडळी सुद्धा आता त्याचा वापर करायचं, पण हे सगळं मर्यादित झालं पाहिजे की आपण ते त्याच्यात पूर्ण ॲडिक्ट झालो आणि उद्या समजा डोळ्यावर परिणाम होऊन डोळे गेले तर हे पण वापरणं बंद होईल आणि साधं जगणं पण खूप बंद होतं. बरोबर. म्हणून त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटी मॅनेज कराव्या लागतात वेगवेगळ्या. म्हणजे एक्सेसिव्ह पॉइजन. एक्झॅक्टली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विष असतो. विषाची व्याख्या दुसरी काहीच नाही. अति आहार पॉइजन, अति निद्रा पॉइजन, अति हे सगळे पॉइजन.
पॉइझनची व्याख्या असते आणि आपण ते कशासाठी ग्रहण करायचं, दे शुड मॅनेज देअर ऍक्टिव्हिटीज प्रॉपरली. महत्वाकांक्षा ठेवायच्या पण राक्षसी ठेवायच्या नाही. हो राक्षसी महत्वाकांक्षा ठेवल्या की मग काहीही करायला तयार होतो माणूस. त्याला विजयाची नशा आहे ती नाही करायची. महत्वाकांक्षा ठेवायच्या पण ओके नाही मिळालं तर ठीक आहे पुढे अजून दुसरी. तर अशा पद्धतीनं साधं सहज सुलभ जीवन जगता येतं माझं. तुम्ही आता आध्यात्मिक क्षेत्रात जेव्हा प्रगती करत होता किंवा वाचन वगैरे करत होतो, तर असं कधी एखादा प्रसंग आला का की खूप अडचणीत होतो आणि मला मग ते आध्यात्मिक शक्तीनं आपण देव म्हणतो त्यांनी मला वाचवलं किंवा एक वेगळी प्रेरणा दिली, असा काही एखादा प्रसंग आहे? तुम्हाला आता हे तुम्ही वेगळ्या विषयावर नेलंय. आध्यात्मिक पुस्तकं मी वाचत होतो नाही. आजही माझ्या केसरीमध्ये एक सदर आहे जीवन आध्यात्म नावाचं. अच्छा. आणि त्याचे 69 एपिसोड तिसरी पेपर मॅगझिन पुण्याचं दैनिक लोकमान्य टिकाण. 69 एपिसोड झाले मंगळवार आणि शुक्रवारी येत आहे. माझं आणि वामनराव पै म्हणून त्यांचं जीवन विद्या मिशन नावाचं, माझं जीवन आध्यात्म नावानं सगळं. तर आमचं दोघांचं मिळून सोमवार ते शुक्रवार सदर आहे ते 69 एपिसोड झाले. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करताना तुमच्या महत्वाकांक्षा अध्यात्म कधीच मोडा म्हणत नाही. तुम्हाला व्यवहार करायला अध्यात्मात कधी अडचण नाही. फक्त तुम्ही ते म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते अध्यात्म म्हणजे सोपी व्याख्या असते. अध्यात्म म्हणजे काय की आता समजा एखाद्या माणसाची संपत्ती विकायला निघाली आणि त्याला खूप अर्जंट आहे, बँकेचं कर्ज आहे किंवा घरात कुणी आजारी आहे आणि त्या संपत्तीची किंमत 1 कोटी रुपये आहे. अच्छा. तो अडलेला असल्यामुळे काय करेल, नैसर्गिक तो स्वस्तामध्ये विकणार जेवढं त्याला. आणि मग आजूबाजूचे लोक तो किती स्वस्तात विकतो हे शोधतात. बरोबर. ठीक आहे. बरोबर. पण असा एखादा माणूस असतो की त्याची योग्य किंमत करावी आणि त्याला द्यायची. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्याची मजबुरी घ्यायची नाही. अगदी ह्याला अध्यात्म माणूस. यस यस. व्हॉट इज द राईट यू शुड डू इट. योग्य काय आहे ते त्याचा त्याची संपत्ती घ्या, त्याची मजबुरी घेऊ. मजबुरी घेऊ. बरोबर. त्याच्या मजबुरीमुळं एवढंच होणार आहे की तुम्ही तुमची व्यवस्था केली मजबूर होण्याची. अध्यात्म म्हणजे दुसरं काही. अडलेल्याला मदत करणं, पडलेल्याला उचलणं, आपलं कार्य प्रामाणिकपणाने करा, कर्म प्रामाणिकपणाने करणं, दुसरं काही अध्यात्म. आणि ते मला आयुष्यभरात मला कधी आर्थिक अडचण आली नाही फारशी आणि वेळच्या वेळेला सगळं होत गेलं. प्रापंचिक शैक्षणिक सामाजिक जीवनात खूपच काय आणि याचं एकमेव कारण म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्याची माझी प्रेरणा मला वाडवडल्यापासून मिळालेली आहे. त्याच्यामुळे ती अडचण. आणि पुढे तुमच्या पत्नीचं किती सहकार्य लागलं तुमच्या आता आयुष्यामध्ये? असं मी केलं आणि बायकोचं सहकार्य याचा अर्थ काय होतो माहितीये का, की मी म्हणजे मेन माणूस आणि आम्ही मिळूनच करतो प्रपंच. जसा जसं की कुणी एक लेकरू जन्माला घालू शकत तसं मी सगळं करायचं आणि बायकोचं सहकार्य असं नाही. असं नाही तर ते सगळं मिळून प्रपंच करताना मिळून असंच असतो. सगळं दोघांनी मिळून केलं असं असं असतं. व्यवहार बाहेरचे जे करतो आम्ही ते आपोआप मी एकटे केले म्हणला. बरोबर. प्रपंच आम्ही मिळून केला. बरोबर. अध्यात्म ज्याचं त्याचा असं बघा. येस येस एक्झॅक्टली. हे कधीच कुणाचं काही मिळून नसतं. ज्याचं त्याचं भाग्य, ज्याचं त्याचं अध्यात्म, ज्याचं त्याचं संचय. मग आज सर अध्यात्म म्हणजे 24 तास जप करत बसणं. आता आपण बरेच इस्कॉनच्या टेम्पल्स बघितलं, हरे कृष्णाच्या ग्रुपमध्ये बघितलं, ते IITN आहेत, प्रचंड मोठे एज्युकेटर्स आहेत, पण ते दिवस रात्र जप करतात बसतात आणि फक्त कृष्णाच्याच कथा ऐकतात. हे कुठंतरी असं वाटत नाही का की असं जर सगळ्यांनी केलं तर मग कशी प्रगती? असं एखाद्या विषयावर माझं व्याख्यान ठेव मग मी सांगतो. कारण काय माहिती का, हा विषय खूप मोठा. हो. ही साधना झाली. बरोबर. ते जे करतात ती साधना. अच्छा. प्रापंचिकाचं अध्यात्म वेगळं. बरं. संन्यासाची साधना वेगळी. तुम्हाला फरक सांगतो. प्रापंचिकाचं अध्यात्म वेगळं, संन्यासाची साधना वेगळी. संन्याशाला तर लंगोट सुद्धा असली नाही पाहिजे. प्रापंचिकाला तसं म्हणतात. म्हणून प्रापंचिकाच्या अध्यात्माचं सांगड संन्याशाच्या साधनेशी गाणी झाली.
बरोबर, ज्यांनी सर्वसंग परित्याग केला त्याची साधना तो काय दुसरं करणार? मुलं नाहीत, बायको नाही, समजा लेकर बाळ नाहीत किंवा असले तर त्यांनी परवानगी घेऊन संन्यास घेतला, सोडून दिले समजा, तर तो दुसरं काय करणार? मग नामस्मरण करणार, ईश्वराच्या सान्निध्यात राहणार, तर ती एक मोठी साधना आहे. पण भगवद्गीतेमध्ये त्या साधनेला जेवढं महत्व सांगितलं त्याच साधने एवढं महत्व ह्या साधनेला सांगितलं. अच्छा, तुम्ही तुमचं कर्म योग्य पद्धतीने, बरोबर, ती साधना तेवढीच महत्वाची आहे ही साधना. म्हणजे असं काही नाही की तुम्ही नावच घेतलं नाही, तुम्ही लाखो मुलांना शिकवलं, बरोबर, प्रामाणिकपणाने कर्म करणं ही सुद्धा एक प्रकारची साधना, तेवढीच मोठी साधना मानली आहे. बरोबर, बरोबर, योग मार्गात जेवढी साधना योगी करल, भक्ती मार्गात जेवढी साधना भक्त करल, तेवढी कर्म मार्गातली कर्म साधना ही कर्म करणारा काही प्रकार नाही. सगळे मार्ग एक ठिकाणी म्हणले असतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करताना प्रापंचिकांनी काय करावं, व्यवहारिक माणसांनी काय करावं, डॉक्टरनी पेशंट तपासायचं आणि ऑपरेशन करायचं, जीव वाचवायचं सोडून नामस्मरण घ्या असं कोण नाही. मिलिटरीतल्या लोकांनी लढाई सोडून जीव नामस्मरण घ्या कोण नाही. ज्याची त्यांनी जे कर्म करायचे तेच अध्यात्म आहे. आणि कर्म करावं माझे काही लेख आहेत, व्यवसायातला अध्यात्म, जीवनातला अध्यात्म असं माझे एक लेख आहे. तर तुम्ही खूप फायदा न घेता व्यवसाय केला तर थोडा फायदा घ्यायला तर तुम्हाला मान्यताच आहे ना. तर काळा बाजार करून पैसे कमवलात तर तुम्ही पाप करताय, पण नफा घेऊन धंदा करताय तर तुम्ही पाप करताय. आणि सगळ्यात शेवटी कसं आहे की तुम्ही कुठलंही काम करताना तुमच्या तुमच्या मनाला ते जर वाटलं योग्य, आपण जे काही करतो ते, तर ते योग्य असतं. करावं लागतं म्हणून करणं घ्या. मग आता तुमचं या एजमध्ये, म्हणजे आता या वयामध्ये तुमचं डेली हॅबिट्स कशा असतात, डेली शेड्युलिंग कसं असतं? काही नाही, आता जे पूर्वीपासून पूर्वापार चाललं, नवीन काही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं, जेव्हा लिहावं वाटेल तेव्हा घेणं, सगळ्या मित्रमंडळीला फोन करून मित्राच्या संपर्कात राहणं, या कोरोनामुळे तर बाहेर जाणं सध्या बंद आहे, परंतु काँग्रेसचं सोबत काम करतो मी, शिवराज पाटील चाकूरकर निलंगेकरांच्या कुटुंबासोबत, शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या कुटुंबासोबत मी कायम राहिलो आणि त्यांच्यासोबत आहे. आणि मग राजकारण म्हणून थोडंसं काँग्रेसचं काम करतो आणि बाकी मग आध्यात्मिक क्षेत्रात जे काम करतो ते आपण कुटुंबामध्ये आता यज्ञ असतील, भंडारा असेल, आमचा ज्योतिबाचा भंडारा लातूरमध्ये आता 58 वर्ष होऊन 59 वर्षात पदार्पण केलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात भंडारा करतो आम्ही. नेमकं काय असतं भंडारा म्हणजे? भंडारा म्हणजे आपण त्याच्यामध्ये यज्ञ करतो दरवर्षी, एक कुठली तरी साधना हवी मग, रुद्रयाग, पवमान, धन्वंतरीचा यज्ञ केला, गणपती यात्रा, शीर्षाचे पाठ केले, एक लक्ष पाठ केले, गणेश पाठ केला, वेगवेगळे यज्ञ करतो आपण. भागवताचा स्वाहार, पूर्ण भागवताच्या 18,000 श्लोकाचा स्वाहार केला, असे वेगवेगळे यज्ञ करून सातव्या दिवशी प्रसाद करायचा. चैत्र शुद्ध द्वादशी ही तिथी असते, त्या दिवशी प्रसाद करायचा आणि 8,000, 10,000, 15,000 लोकांना पत्रिका जास्त देतो आपण. पत्रिका तर 60-70 हजार पत्रिका मीटर प्रमाणे वाटतो, गावात वाटतो, सगळ्या दुकानात म्हणजे पेपरमध्ये टाकून आणि जाहीर निमंत्रण देतो आणि मग लोक भंडाऱ्याला येतात, ज्योतिबाचा प्रसाद घेतात. त्या हिशोबाने वडिलांनी स्थापन केलं, 4 पायऱ्यापासून चालू केलेलं म्हणजे 58-59 वर्ष झाले आणि तो पुढे चालू राहील याच्यासाठी आपण कायमची तरतूद करून ठेवले. पण एक चांगलं चांगल्या पद्धतीचा आनंद आहे, अन्नसेवा होते आपल्याकडून आणि ती फार मोठी सेवा आहे अन्नसेवा करणं. परवाच्या कोरोनाच्या काळात आपण ते किट वाटले, लोकांना तयार करून आपण चांगल्या पद्धतीचं कार्य करत. आणि शेवटी यशस्वी जीवन म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नाही, तुमच्या मनाप्रमाणे नाही, जे योग्य आहे ते जीवन जगायला संधी मिळणार. जे योग्य आहे ते जीवन जगायला संधी मिळणार, बरोबर. तुमच्या मनाप्रमाणे म्हणजे खूप अपेक्षा असतील तुमच्या, तुमच्या मनाप्रमाणे नाही, योग्य ते जीवन जगण्याची संधी. आणि माझं स्पष्ट मत असं आहे की माणसाला त्याच्या क्षमतेनुसार मिळतं, त्याच्या अवकाश शब्द ते योग्य वाटत नाही इथं, पण खरं म्हणजे तोच योग्य. नशीब म्हणता येईल का? नशीब नाही, क्षमता, क्षमता, ओके. अवकाश शब्द तसा म्हणजे थोडा कडक वाटतो, टोकाचा वाटतो, पण क्षमतेनुसारच मिळतो. तो जेवढा वेळ देईल तेवढा रिटर्न्स मिळतात,
तो जेवढं काम करेल तेवढे रिटर्न मिळतात, तो जे चांगलं काम करेल तेवढे रिटर्न मिळतात, त्याच्यामुळे तो जे करेल त्याचे रिटर्न त्याला मिळतात, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळतं असं म्हणतात. 100% 100% 100%. आणि आता आम्ही एक नवीन वेगळ्या क्षेत्रात काम करत राहिलो, आता कौटुंबिक आनंदी आहे, राजकारणात आपण खूप चांगले, म्हणजे मला लहानपणी जे म्हणायचे की हे आपल्यासारख्याच काम नाही, तर आपण विधान परिषद लढवू शकतो, नगरपालिका लढवू शकतो, हे दाखवलं लढवू, आपण शाळा निर्माण चतुरस्थ व्यक्तिमत्व आपण म्हणता येईल, पुस्तकं लिहिले आपण, आणि आणि नित्य नवीन अनुभव घेत जीवन जगणं ह्याला म्हणतात, नित्य नवीन अनुभव घेत जीवन जगणं. बरोबर. आपल्याला वाटलं आपण पुस्तकं लिहिली, आपल्याला वाटलं आपण निवडणुकाला लढलो, आपल्याला वाटलं आपण, आणि आणि हे सगळं करताना काय असते की एक बाजू उघडी एक बाजू, पण असं टेन्शन असं असतं लोकांना की बाबा सगळ्यात मोठं हे आर्थिक टेन्शन असतं, की मी एखादा जॉब केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बीच आहे, सगळी आवड आहे पण मी करू शकतो का नाही, समजा ते सोडलं तर मग मी यातून मला अर्थांजन नाही मिळालं तर, सध्याचं हे फार मोठं टेन्शन आहे. मी तुम्हाला सांगतो, 4 दिवस गावाला जर जायचं असेल तर आपली तयारी असते. अच्छा, बरोबर. 2 दिवस तयारी करतो, गाडीच्या सामानापासून ते घालायच्या कपड्यापासून, कुठं मिटिंग असेल तर मिटिंगला कोणता ड्रेस घालायचा, कुठाला पॉलिश केला का, इतो सामान. आपण 70-80 वर्ष जे जीवन जगणार आहे त्या जगण्याचं नियोजन लोक करत नाहीत, ते किती जोर दिली आहे. फॅमिली मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट म्हणू आपण, लाईफ मॅनेजमेंट का करायचं नाही आपण, मला ते कशामुळे सुचलं काय सुचलं मला माहित नाही, पण मी 58 वर्षी काय होतो मी मला 30-व्या वर्षीच माहित होतो. ते विजन तेवढ्या वर्षाचं पुढचं विजन नाही, मी आज काय आहे ते मला 25 वर्षापूर्वी माहित होत. अच्छा. निवडणूक लढवणार आहे मी, कारण मी सतत प्रयत्न करत होतो, मला कधी ना कधी तिकीट मिळणार मला माहित होत, मी निवडणूक लढवणार. असं म्हणायचं का तुम्ही तुमची सगळी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण केली? नाही, सगळी स्वप्न कधीच पूर्ण होत नाही, सगळी स्वप्न पूर्ण होत नसतात माणसाची, ती देवाधिकांची होती. तसं काही फार अपेक्षा नसतात, स्वप्न पाहायची हे फक्त, बरोबर, महत्वाकांक्षा ठेवायचं हे फक्त, कार्यरत राहायचं हे फक्त, नाही झालं तर हसायचं, रिझल्ट जो मिळेल तो मिळेल, पण तुम्ही ऍक्शन केल्यावर रिझल्ट जो मिळेल तो मिळेल. बरोबर. लाईफ मॅनेजमेंटची कल्पना मला का सुटली मला माहित नाही, पण मी आज 60 वर्षाचा फायदा आता, बरोबर, 59 चालू, बरोबर, 75 वर्षी मी काय असेल जगलो तर हे मला आज माहिती. 75 नंतर जर समजा अजून मला बोनस वर्ष मिळाली तर मी काय असेल, तर तुमच्या मॅनेजमेंटमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. ते तुम्ही जे उदाहरण अतिशय सुंदर दिलं की 4 दिवस गावाला जाण्यासाठी जे नियोजन करतो आपण, पण आपल्याला मला आयुष्य 20 वर्ष जगायचं त्याचं नियोजन नाही. म्हणजे आता आपण बघतो ना, आता समाजामध्ये मी खूप पालक बघितले, त्यांना एकच मुलगा, बरोबर, तर त्यांनी तो मुलगा शिकवताना त्याला जगात अमेरिकेला पाठवायच्या दृष्टीने शिकवलं, बरोबर, आणि मग तो इंटरनॅशनल शाळेत शिकला, परदेशात एम एस केला, तो परदेशात राहिला, आणि आज त्याचे आई वडील नाराज आहेत त्या मुलगा आम्हाला सोडून गेला, पण तुम्ही तयारी केली ना त्याची त्याला तिथं जायची, तर तुम्ही तुमचं मॅनेजमेंट चुकलं, तुम्ही तेवढे पैसे त्याच्या शिक्षणावर घालण्यापेक्षा त्याला एक मोठा व्यवसाय घालून दिला असता, इथं MBA करून दिला असता, आणि त्यांनी इथं व्यवसाय करून भारतातल्या 10-20 लोकांना रोजगार दिला असता, तो कशाला अमेरिकेत गेला असता? तर तुमचा मुलगा हुशार आहे हे तुम्हाला कळाल्यावर त्याला इंटरनॅशनल शाळेत घालून आंतरराष्ट्रीय बनवायचं का राष्ट्रीय शाळेत घालून राष्ट्रीय बनवायचं, ते तर तुमचा प्रॉब्लेम आहे, ते त्याचं काय, आणि तो इथं राहिला तर इथं काहीतरी करेल, तिथं गेला तर तिथं काहीतरी करेल, त्याला शूटिंग करायचं आहे काहीतरी. आपल्या आपल्या समस्या आपण 99% निर्माण. असं आता हे आयुष्य जगताना आता असं वाटतं का कधी की आपण जेवढं काही आता निर्माण केलेलं आहे तर आता ते आपल्या आपल्या मुलांच्या हातात देताना मुलं ते टिकवून ठेवतील का? मुलांना ते सगळं, बँकेची स्थापना केली 25 वर्ष झाले, मी स्वतः तिथं अडकलो नाही तर मी घराघरातल्याच अडकणार. मुळामध्ये आपल्याला एक गोष्ट पक्की लक्षात येईल की जे आज आपलं आहे ते काल नव्हतं, हे कुणाच्या कडून तरी माझ्या वडिलांनी विकत घेतलं किंवा मी विकत घेतलं, बरोबर, आणि जे आज माझं आहे
दुसरं कुणाचं तरी होणार, कारण पोरं वाटून घेणार, त्याचे चार भाग पडणार, एक पोरग इकडं एक पोरग तिकडं, लेकरवाळ कुठं जातात, बरं लेकरवाळ इथंच राहिले तर त्यांचे मुलं कुठं जाते, पिढ्यान पिढ्या चालणारा विषय. त्याच्यामुळं फार त्याच्यावर काही आकर्षण ठेवून वगैरे राहायची गरज नाही. आपण केलं आपलंही हाऊस म्हणून केलं, बरोबर, आपण केलं आपली हाऊस म्हणून केलं. आणि प्रत्येक माणसाचा एक छंद असतो, गरज नसताना बरेच जण पैसे कमवतात की नाही, तर तो छंद असतो, बसून काय करावं मग पैसे कमवतात. त्याला त्या पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे की कमवलेले हे पैसे मला गरज नसतील तर मी अजून गरजो लोकांना दिले पाहिजे. साधा विषय, कुठलीही गोष्ट आपल्यापर्यंत येताना ती थेट कधीच निसर्गातून येते, खूप प्रक्रिया होत असते त्याच्यावर. म्हणजे एखाद्या ज्वारी जर शेतकऱ्यांना पिकवलं तर ती शेतकऱ्यांनी लावल्यापासून ती तिथे येण्यापासून, तिथून ते पोत्यात भरण्यापासून, ते पोत्यातून दुकानात येण्यापासून, दुकानातून आपल्या घरी येण्यापासून, तिथून गिरणीत जाऊन दळून आणण्यापासून त्याची भाकरी बनते, तर शेकडो लोकांची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचा हिस्सा आहे. एकदा आपल्या डोक्यात बसलं की आपण बऱ्यापैकी समाधानी राहतो. म्हणजे वाटून खाण्याची प्रवृत्ती एकदा आली चांगल्या अर्थानं वाटून खाण्याची, म्हणजे चांगल्या अर्थानं, चांगल्या अर्थानं सगळ्यांनी मिळून वाटून, एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला ह्या अर्थ. तर आपल्याला जर देवाने काही चांगल्या परिस्थितीत ठेवलं तर किमान एक दोन लोकांना मदत करत राहिलं, ज्याची जेवढी क्षमता तेवढी त्यांनी मदत करावी. बरोबर, अशा पद्धतीनं जीवन जगावं हे माझं. बरोबर, आम्ही त्या पद्धतीने जगतो. आजच्या गप्पा अतिशय सुंदर होत्या आणि आध्यात्मिक बैठक असल्यामुळं तुमचं सगळ्यात मोठं मी म्हणतो ना की लोक म्हणतात आम्ही एवढी झाडं लावली, आम्ही समाजसेवा केली, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, त्याच्या लाखो हजारो फोटो काढून इकडे तिकडे पाठवतात, त्यापेक्षा तुमची खरी समाजसेवा तुमच्या आयुष्यातली मला अशी दिसली की तुम्ही शेकडो लोकांना रोजगार निर्मिती करून दिली, त्यांचे संसार उभे केले आणि ते आजपर्यंत त्या कामात लोक रोजगार निर्मिती आजपर्यंत होत आहे. आपण हजारो म्हणलं तरी चालतं, मी 25 वर्ष बँक चालवताना 5000 लोकांना आपण वेगळ्या वेगळ्या सायकल दुकान असा एकही व्यवसाय नाही, हॉटेल पासून ते पानपट्टीपर्यंत, सायकल दुकानापासून ते छोट्या छोट्या व्यवसायापर्यंत, भाजीच्या दुकानापर्यंत, भाजीच्या गाड्यावर काम करणाऱ्या, वेळच्या गाड्यापासून वेगळ्या वेगळ्या सगळ्या धंद्याला आपण करतो आणि त्याचं फॉलोअप सुद्धा घेतला, चांगले धंदे करायला खूप लोक आनंदी आहेत. अगदी पानपट्टीवाल्याची 17 कोटीची प्रॉपर्टी झाली बँकेमुळे आपल्या. आणि आणि हे सगळं बघा, एक गंमत सांग की मरताना जर लोकांना घेऊन जात आलं असतं सगळं तर स्वर्गाची जागा लहान पडली असती, एवढं लोकांनी घेऊन गेलं असतं आणि पृथ्वी तुम्हाला भकास दिसली, कारण मरताना प्रत्येक माणूस आपलं आपलं घर गिर घेऊन गेला, सगळी वाहन सगळं घेऊन गेला, तर तुम्हाला पृथ्वीवर शकलं दिसले असतं, देवाने फार कृपा केली की मरताना घेऊन जायचे कॉमेंट तुम्ही ऐका. खरं आणि आणि मध्ये असे व्हॉट्सअप वगैरे खूप चांगले विद्यापीठ आहे बरं का, ते चांगलं विद्यापीठ, फक्त ते सतत त्याच्यात रमलं काय बघावं किंवा कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. मग तर मध्ये एक असं ठिकाणी किस्सा सांगितला की जसं तुम्हाला अमेरिकेत गेल्यावर तिथं डॉलर घेऊन लावला मग तुम्ही ते बँकेतून चेंज करून घेता, की इथल्या रुपया देता डॉलर घेऊन जाता अमेरिकेत, इंग्लंडमध्ये गेला तर पौंड घेऊन जात असाल, कुठे युरो घेऊन जात असाल, जर्मनीत गेलं तर त्या त्या देशाचं चलन आहे, तसं आपल्याला मरणोत्तर बरं चलन आहे आपलं आणि ते पुणे ते पुण्य चांगल्या कर्माने तयार होतात. हो, असं होतच नाही, तुमच्या मनात विचार चांगला येतो ना तेव्हा तुम्ही समजायचं की तुम्ही आध्यात्मिक, कारण ते चांगला विचार सुद्धा नशिबाने, चांगला विचार सुद्धा येत नाही. तुम्ही चांगल्याच्या तुम्ही म्हणलात ना की सत्संग चांगला असेल, तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात, विचार चांगले कल्याण बरोबर. आता सोपा आहे मुलाखतीचा शेवटच्या भागामध्ये आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन जे तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगायचे आहे आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा आहे, कल्पना करायची की त्या व्यक्तीला फोन लागला आणि त्याला काही बोलायचं राहिले तुम्ही तर ते एक ॲक्टिव्हिटी करायची. तर आता आपण रॅपिड फायरला सुरुवात करणार आहे. तुमचा आवडता पिक्चर जे काही
आवडतं गाणं? ओके. आवडतं आध्यात्मिक स्थान? ज्योतिबा. ओके. महाराष्ट्रातल्या आवडती जागा, आवडतं प्लेस, टुरिझम? माझा घर. तुमचं घर? क्या बात. सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व? मी स्वतः. बेस्ट. खरं बोलला तुम्हाला. ओके ओके. आणि आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला ते ऍक्टिव्हिटी करायची आहे. शाला घेतो फोन. फोन फोन मोबाईल फोन. येस. एक अशा व्यक्तीला फोन लावायचा आहे आणि सांगायचं आहे की तुम्ही कोणाला फोन लावताय अगोदर, आणि तुम्हाला त्याला काहीतरी बोलायचं आहे. मग ते कोणी असतील, अगदी तुमचे वडील असतील किंवा अजून कोणीही व्यक्ती असेल, त्यांना फोन करून 2 मिनटं तुम्ही त्यांना बोलायचं आहे. जे मनातलं तुमचं राहिलेलं असेल बोलायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगणार की मी कुणाला कुणाला बोलतोय, सांगा आणि बोला. मी माझ्या वडिलांना फोन करतो. येस. बिलकुल. माईक थोडा. मी त्याला काका म्हणायचो. ओके. तर तिकडून हॅलो म्हणले तुम्ही. हॅलो. हां, मी जेवू बोलतो. तुमच्या नावावर आपण लातूरमध्ये शाळा वगैरे काढली. तुमच्या नावावर आपण लातूरमध्ये शाळा काढली. जिथं असाल तिथून बघा. तिथून काशे खूप इमोशनल झालात आणि अतिशय छान, कारण हा प्रसंग सगळ्यात महत्त्वाचा असतो. जे केलं आपलं कौतुक वडिलांनी बघावं नक्कीच. आणि हे वाटतं आज खूप छान गप्पा झाल्या. जगन्नाथ पाटील सर, सरांचं चतुरस्थ व्यक्तिमत्व आपल्या समोर आलं आणि हेच आम्हाला प्रत्येक माणसाला असंच ओपन अप आणि असंच वाचायचं आहे. वडील म्हणजे आमचं मी फोन. सर, आता या आमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातून लातूर टॉक शो मधून लातूरच्या जनतेला, लातूरच्या तरुण मुलांना तुम्ही काय संदेश द्या? चांगलं जगायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे काय, आपली व्यसनं, आपल्या वाईट सवयी ह्या हळूहळू का होत नाही कमी करायला पाहिजे. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करणं, समाजाप्रती आपलं काही कर्तव्य असणं, देशाप्रती आपलं काही कर्तव्य आहे. कारण आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी 100% मरतो. आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे, जन्माय तर मृत्यूही आहे, आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मुळात तो उद्देश समजला पाहिजे की आपण कशासाठी जन्मलो. प्रत्येकाचं एक ऋण असतं. जसं आपल्या मातृपित्र ऋण म्हणतात, आपल्या आई वडिलाबाबत आपले भूतकाळ, आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा, आपलं घराणं, वंश, त्यांच्या संदर्भात आपलं काही कर्तव्य आहे, ते आपण त्यांच्या ऋणात आपण राहायला पाहिजे, ते केलं पाहिजे. देशाप्रती, समाजाप्रती, आपल्या गावाप्रती, आपल्या मातीप्रती आपलं प्रत्येक कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. आता जसं लातूरमध्ये कोरोना आहे, तर शेजाऱ्या पाजाऱ्याला आपल्या आपण जगवलं पाहिजे त्या पद्धतीनं. अगदी म्हणजे किमान घरातल्या मोलकरणीला तर जगवलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण चांगलं जगण्याची कल्पना तुम्ही मनात ठरवा आणि तसं जगायला चालू करा. आणि काय, मी जेव्हा बोर्डात असायचो ना, बोर्डात आम्ही 10वी 12वीच्या मुलांना निरोप समारंभ असायचो, तेव्हा आम्ही त्यांना त्याचं भाषण आलं आम्हाला बोलवायचे, बोर्ड भरला बोलवायचे. आणि निरोप समारंभाचे बरेच कार्यक्रम असे असायचे की ग्रामीण भागातली मुलं 10वी 12वीचे. तर मी नेहमी त्यांना एक प्रश्न विचारायचा की मोठं कुणाला व्हायचं. सगळे मुलं हात वर करायचं की मला व्हायचं. मग मी दुसऱ्यांदा असं सांगायचं की तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना, तर तुम्ही आजपासून स्वतःला
मोठं समजा. बरोबर, सगळे आजपासून तुम्ही स्वतःला मोठं समजा. आणि मग माझं त्याच्यानंतरचं बोलणं असं असायचं की मग आजपासून जर तुम्ही आता ह्या क्षणापासून तुम्ही स्वतःला मोठं समजा तर मोठी माणसं कशी बसतात, तसं बसा. आणि आता ह्या क्षणापासून चालू करा, मोठी माणसं कशी बोलतात, मोठी माणसं कशी वागतात, मोठी माणसं घरची काळजी करतात का, मोठी माणसं कुटुंबाची काळजी करतात का, मोठी माणसं आपल्या घरातल्या व्यवसायाची काळजी करतात का, मोठी माणसं जशी वागतात तसं वागा. तर प्रत्येक तरुणानं स्वतःला मोठं समजावं. खूप छान संदेश. आणि मोठं समजून मोठी माणसं जशी वागतात तसं वागलं समजून. ओके, धन्यवाद सर. आज आम्हाला तुम्ही वेळ दिला, सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला खूप वेळ मिळाला तुमचा, आणि हे तुमचे आयुष्य आम्हाला ऐकायला मिळालं, एक पुस्तक असल्यासारखं आज वाटलं.